नमस्कार, मालनी क्राफ्ट्स मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ओल्या शेंगदाण्यांची उसळ। चला तर मग सुरू करूया उसळ बनवायला। पॅन मध्ये आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे। आता आपण त्यात 1/2 चमचा मोहरी घालू। मोहरी तडतडायला लागलेली आहे। आता आपण त्यात 1/2 चमचा जिरे घालूया। एक मोठा कांदा होता तो आपण चिरून घेतला होता बारीक, तो आपण आता घालून फ्राई करूया। कांदा चांगला फ्राई करून घ्यायचा। आपण हे ओले शेंगदाणे घेतलेले आहेत, पण जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही साधे शेंगदाणे वाळलेले ते सुद्धा घेऊ शकता, फक्त ते रात्रभर भिजवून घ्या। आता आपण यात हिंग घालूया चिमूटभर। टोमॅटो अर्धा आपण घेतला होता तो चिरून, तोही फ्राई करूया थोडा वेळ। आता आपण कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घेऊ। ते फ्राय होण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो लवकर फ्राय होतील। टोमॅटो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपण। आता टोमॅटो जवळपास फ्राय होत आला आहे, तर आता आपण यात ओले शेंगदाणे घालणार आहोत। शेंगदाणे अगदीच ताजे आहेत। आत्ताच आपण शेतातून आणलेल्या भुईमुगाच्या शेंगांचे हे दाणे आपण काढले होते, तर याची ताजी ताजी भाजी खूप छान लागते। आता आपण यात कोथिंबीर थोडीशी घालूया। आपण थोडा वेळ फ्राय करणार आहोत। आता आपण यात चवीनुसार मीठ घालूया। शेंगदाणे थोडे गोड असतात, नवीन असतात तेव्हा, त्यामुळे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला मीठ। यात कोल्हापुरी लाल तिखट आपलं घालणार आहोत 1-2 ते 2.5 चमचे, कारण हे फारसं तिखट नसतं, कारण याच्यात सगळेच मसाले आपण ॲड केलेले आहेत, खोबरं, तीळ असेल व अजून बाकीचे सगळे। तर आपण हे थोडा वेळ फ्राय करूया मसाले, जेणेकरून लागतील शेंगदाण्यांना छान। आता आपण यात थोडंसं पाणी घालणार आहोत। एक वाटी साधारण पाणी याला पुरे होईल, आणि हे शेंगदाणे पटकन शिजतात ताजे असल्यामुळे। आता मध्यम गॅसवर आपण हे शिजवलं तरी चालेल। या शेंगदाण्यांच्या उसळाचं खूप छान येईल, तर त्यासाठी आपण थोडीशी आमचूर पावडर घालू 1/2 चमचावर। पण हे मध्यमाचेवर 1-10 मिनटं शिजवून घेऊया। ही पटकन शिजते उसळ, शेंगदाणे पटकन शिजतात। तर तयार आहे आपली ही शेंगदाण्यांची उसळ। उसळ आवडली ना मग व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा।